ओ बर्गर। तर हॅलो, नमस्कार, कसे आहात सर्व? मजेत ना? मी आशा करते तुम्ही ना सर्व एकदम मस्त, एकदम टकाटक असाल. मी सुद्धा एकदम मस्त आहे. मी तेजू तुमचा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं मनापासून स्वागत करते. आणि आजचा आपला व्लॉग आहे ना तो सुरू करते. आजचा व्लॉग ॲक्च्युलीमध्ये कुकिंग व्लॉग होणार आहे, कारण मी पूर्ण कुक करणार आहे आज. बाकी तुम्हाला काहीच दाखवणार नाही आहे. तर आज ना स्पेशल मी माझ्या मिस्टरांसाठी काहीतरी बनवणार आहे, कारण खूप दिवस चाललेलं आमचं की बाहेर जायचं काहीतरी खायला बाहेर जाऊया, पण ना काही पॉसिबलच होत नाही आहे, कारण की त्यांना ऑफिसमधून सुट्टी मिळत नाही. आणि मग आल्या म्हणजे यायला सुद्धा खूप उशीर होतो, आणि आल्यानंतर इतके थकतात ना, ट्रेनचा प्रवास खूप थकायला होतो, त्याच्यामुळे मग आल्यानंतर तर कुठे जाता येतच नाही. मग मी विचार केला की आपण सरप्राईज देऊया, काहीतरी मस्त असं छान असं बनवूया जे त्यांना आवडेल, त्यांच्या आवडेल. आज मी बनवते चिकन बर्गर. बर्गरचे बन सुद्धा मी आज घरीच बनवणार आहे, कारण मी बाजारामध्ये गेले होते आणायला, पण मला मिळाले नाही, त्याच्यामुळे मी घरीच बनवते. तर बर्गर बन सुद्धा कसे बनवायचे ते तुम्हाला दाखवते. बर्गरमधला जो चिकन असतो जो क्रिस्पी डॉमिनोजमध्ये वगैरे मिळतो तो कसा बनवायचा तो सुद्धा तुम्हाला मी आज दाखवते. त्याचसोबत जो पेरी पेरी मसाला असतो ना, जो आपल्या चिकनवर आपल्याला स्प्रिंकल करायचा असतो, ज्यामुळे ती चटपटीत टेस्ट येते ना चिकनला, तर तो पेरी पेरी मसाला सुद्धा मी आज घरीच बनवणार आहे. तो सुद्धा मी विकत आणलेला नाही आहे. म्हटलं एवढं सगळं जर मी घरीच बनवते, बाबूचा आवाज येते, तर म्हटलं एवढं सगळं जर मी घरी बनवते तर मग हे तरी विकत कशाला आणायचं. म्हणून मग मी विचार केला की आपण पेरी पेरी मसाला सुद्धा घरीच बनवूया. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी ना आपण बर्गरचा जो डो आहे ना तो रेडी करूया, कारण त्याला जरा टाइम लागतो. त्याच्यामुळे जर तुम्हाला संध्याकाळी जर बर्गर बनवायचा असेल ना, तर तुम्हाला दुपारपासून कामाला लागायला लागेल, तेव्हा तुम्हाला बर्गर संध्याकाळी भेटेल. म्हणजे थोडा थोडा टाइम घेत ते काम करायचं असतं, असं नाही की दुपारपासून लागलं तर रात्रीपर्यंत संध्याकाळपर्यंत तुम्हाला तेच करायचं आहे, असं अजिबात नाही ना. तुम्हाला टेन्शन येईल की दुपारपासून तेजू तू संध्याकाळपर्यंत आम्हाला काम करायला लावणार आहे, त्यापेक्षा बाहेरून विकत आणलेला बरा. तर तसं अजिबात नाही आहे, गॅप गॅप घेत आपल्याला काम करायचं असतं. पण घरी बनवलेला बर्गर आणि बाहेरच्या बर्गरमध्ये खूप 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 जमीन आसमानचा फरक असतो. प्लस क्वालिटी आपण स्वतःच्या हाताने बनवत असतो, त्याच्यामुळे काही गोष्ट म्हणजे बाहेर खाल्ल्यापेक्षा तीच जर आपण घरी बनवली तर कितीतरी बेस्ट आहे. तर जास्त काय आता बडबड मी करत नाही, डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करते. तर मंडळी, आजचं प्रमाण ग्लास, वाटी आणि चमच्याचं असणार आहे, म्हणजे तुम्हाला आरामात समजेल. तर इथे मी अर्धा ग्लास भरून कोमट पाणी घेतले, त्याच्यामध्ये एक चमचा ईस्ट, अर्धा चमचा साखर टाकून व्यवस्थित मिक्स करून त्याला झाकून 7 ते 8 मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे. एका बाउलमध्ये मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि अर्धा बटाटा घेतलेला आहे. बटाटा आपल्याला पूर्णपणे स्मॅश करायचा आहे, त्यात कुठल्या अजिबात राहायला नाही पाहिजे याची मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बटाटा स्मॅश करून झाल्यानंतर या मैद्यामध्ये ना आपल्याला एक चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि बटाटा मैद्याला पूर्णपणे ना चोळून घ्यायचं आहे, जसं आपण तूप मैद्याला वगैरे चोळतो त्याप्रमाणे सेम. तर आता मी जो आपण ईस्टचं पाणी तयार केलं होतं ते थोडं थोडं यूज करून ह्याचा सॉफ्ट डो बनवणार आहे. म्हणजे पाणी मिक्स केल्यानंतर फक्त ना पीठ एकत्र येईल इथपर्यंत आपल्याला मिक्स करायचं, म्हणजे पूर्णपणे मळायचं नाही आहे अगोदर. ते का तुम्हाला मी सांगते. आता पूर्ण ग्लास आपला संपलेला आहे. आता हे जे पीठ आहे ना व्यवस्थित मी एकजीव करून घेते आणि त्यानंतर यामध्ये जाणार आहे अर्धा चमचा ते एक चमचा बटर, म्हणजे मेल्टेड बटर टाकायचं आहे आपल्याला. याला जवळजवळ मी 2 चमचे बटर टाकलेलं आहे, आता 1 चमचा आणि थोड्या वेळाने अजून 2 चमचा, असं 2 चमचे मी बटर टाकलेलं आहे. बटर हे कडक नसावं, मेल्टेड असावं, नाहीतर मग रूम टेम्परेचर तरी असावं. आता यासाठी आपल्याला थोडीशी मेहनत लागणार आहे, कारण मळायला थोडीशी मेहनत घेतली ना तर आपला जो बर्गर आहे ना तो खूप छान होतो. अशा प्रकारे आपल्याला सॉफ्ट डो रेडी करायचे. तुम्ही बघू शकता एकदम स्ट्रेचेबल असा डो रेडी झालेला आहे आपला. आता आपल्याला हा जो गोळा आहे ना एखाद्या बंद डब्यामध्ये 1/2 ते 1/2 तास ठेवून द्यायचा आहे. तर आता बंद डब्बा माझ्याकडे एकदम नाही, त्याच्यामुळे मग मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतर जो आपला पिठाचा गोळा आहे ना तो सुद्धा याच्यामध्ये टाकलेला आहे आणि झाकण लावून याला साईडला ठेवून द्यायचं आहे. जर तुमच्याकडे असं म्हणजे तो रॅपिंग पेपर वगैरे असेल ना तर तुम्ही ते सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता. महत्त्वाचं काय तर बाहेरची हवा आतमध्ये येऊ नये एवढंच. तर आता मी हे जे पीठ आहे ना या कुकरमध्ये बंद करते आणि साईडला ठेवून देते. ओके, तर आपलं जे पीठ आहे ना जो आपला डो आहे बर्गर बन्ससाठी तो
फर्मंट होण्यासाठी मी ठेवलेलं आहे कुकरमध्ये, म्हणजे 30 ते 40 मिनटं साधारण आपल्याला ते वेट करावं लागेल. मग त्या टायमामध्ये मी ना पेरी पेरी मसाला बनवते जो आपल्याला चिकनसाठी लागणार आहे का. तर तो पेरी पेरी मसाला कसा बनवायचा ना ते मी तुम्हाला आज सांगते. चला, तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची पावडर, काळी मिरी पावडर, आमचूर पावडर, आळं पावडर, ऑरिगेनो, कांदा लसूण मसाला, साखर आणि मीठ टाकून ना याची बारीक पूड करून घ्यायची आहे. म्हणजे हा जो मसाला आहे ना आपला रेडी होईल यूज करण्यासाठी. हा तुम्ही बंद डब्यामध्ये ठेवलात ना तर आठवडाभर अजिबात खराब होणार नाही. तर मसाला रेडी झालेला आहे. आता आपण डो बघूया. तुम्ही डो पण बघू शकता, हा डबल झालेला आहे फुगून. तर आता ह्याला सुद्धा थोडंसं मळून घेणार आहे मी पुन्हा एकदा, आणि त्याचे दोन गोळे करून घेणार आहे मी समान. गोळे करताना सुद्धा हे लक्षात घ्यायचं आहे की त्याची ना आतली साईड आपल्याला अशा प्रकारे ना बाहेर काढायची आहे. म्हणजे बाहेर काढून असं सील करायचे, तुम्ही बघू शकता या प्रकारे अशी आतली साईड बाहेर काढायची आणि याचा ना गोळा बनवायचा. गोळा बनवून झाल्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटला थोडासा मैदा लावायचा आहे, म्हणजे स्प्रिंकल करायचं आहे, कारण आपले जे बॉल्स आहेत ते चिपकू नये म्हणून. आणि हे जे बॉल्स आहेत ना दोन्ही, ते ह्या डिशमध्ये ठेवून द्यायचे. डिश तीच वापरायची जी आपल्या कढईमध्ये जाईल, कारण आज आपण बर्गर्स कढईमध्ये बनवतोय. हो, कढईमध्ये. ओव्हन सगळ्यांकडेच नसतो म्हणून मी आज कढईमध्ये तुम्हाला दाखवणार आहे, कारण माझ्या घरी तर ओव्हन आहे पण तरी सुद्धा तुमच्यासाठी खास कढईमध्ये. तर आता दोन आपले हे जे बर्गर बॉल्स आहेत ना ते रेडी झालेले आहेत. ते आपल्याला एका स्मूथ कपड्यामध्ये झाकून ठेवायचे आहेत. कपडा थोडासा ओला असला तरी सुद्धा चालेल, नसला तरी काहीच हरकत नाही. तर आता अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता आपले बॉल्स थोडेसे अजून सुद्धा फुगलेले आहेत. आता याला ना मिल्क वॉश करायचं आहे आपल्याला, म्हणजे दूध लावायचं आहे बाहेरून. म्हणजे कलर खूप छान येतो, ब्राऊन कलर येतो दुधामुळे, काळपट कलर असा येत नाही. आता याच्यावरती तुम्ही व्हाईट तिल असतील तर तुम्ही व्हाईट तिल सुद्धा लावू शकता. मला ब्लॅक तिल खूप आवडतात, म्हणजे दिसायला खूप छान दिसतात, म्हणून मी नेहमी कधीही बर्गर्स बनवते ना तेव्हा काळे तिल वापरते. तर आता आपण बेक करून घेऊया आपले दोन्ही बॉल्स. बेक करण्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे मोठी. कढई जरा रुंदच घ्या, म्हणजे कसं बेक व्यवस्थित होतात. तर एका कढईमध्ये ना मीठ टाकलेलं आहे बेसला, आणि स्टँड टाकून झाकून अर्धा तास आपल्याला प्रीहीट करायचं आहे मीडियम फ्लेमवर. आता प्रीहीट झाल्यानंतर आपल्याला ही जी डिश आहे ना ती याच्यामध्ये ठेवून झाकण लावायचं आहे, आणि अर्धा ते पाऊण तास आपल्याला मीडियम फ्लेमवर त्याला बेक करायचं आहे. आता ते बेक होत आहेत तोवर मी चिकन बनवून घेते. इथे मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे. आता मला एवढ्या चिकनची काही गरज नाही आहे, मी 1/2 किलो चिकन घेतलं होतं, पण माझे दोनच बर्गर्स आहेत, मग त्यासाठी मी 4 ते 5 अशा स्ट्रिप्स काढून घेते चिकनच्या, आणि त्याच मी रेडी करणार आहे. बाकीचं चिकन मी यूज करेन माझ्या बाकीच्या जेवणामध्ये. तर आता अशा प्रकारे आपल्याला ना चिकनचे पातळ असे स्ट्रिप्स कापून घ्यायचे आहेत उभे. तुम्हाला कसेही कापायचे तुम्ही कापू शकता, फक्त जास्त जाड ठेवायचे नाही आहेत, थोडेसे पातळ ठेवायचे आहेत. आता आपल्याला एका चाकूच्या सहाय्याने त्याला असे होल पाडायचे आहेत, म्हणजे ठोकायचं आहे बेसिकली. कारण तो जो आपण आता नंतर मॅरिनेशनचा मसाला रेडी करणार आहोत ना, तो पूर्ण आतपर्यंत चिकनच्या जावा यासाठी ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. आता हे सर्व झाल्यानंतर आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवूया. त्यासाठी 1 चमचा आलं लसूणची पेस्ट, मिरची पावडर 1 चमचा, व्हिनेगर 1/2 चमचा आणि मीठ टाकून याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, म्हणजे चिकनला या सगळ्या गोष्टी. आणि आपल्याला 10 ते 20 मिनटं मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे साईडला. तर आता मी एका टोपामध्ये हे साईडला ठेवून देते आणि पण बाकीची तयारी करून घेऊया तोपर्यंत. एका बाऊलमध्ये मी मैदा घेतलेला आहे 1 वाटी, आणि त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, 1 चमचा काळी मिरी टाकलेला आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला अजून एक टोप घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला थंड पाणी घ्यायचं आहे, एकदम चिल्ड, एकदम म्हणजे बर्फाचं पाणीसुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता. आता काय करायचं आहे आपल्याला, जो आपण मॅरिनेट केलेलं चिकन आहे ना त्यातला एक पीस घ्यायचा आहे आणि तो आपल्याला मैद्यामध्ये टाकायचा आहे. आणि मैद्यामध्ये ना तुम्हाला 1/2 मिनिट ना चोळायचा आहे तो. इथे सुद्धा थोडासा टाईम जाईल, पण जो चिकन नंतर बनतो ना, जो रिझल्ट नंतर येईल ना, तो ऑसम असेल. तुम्ही इथे थोडीशी मेहनत घ्या. 1/2 मिनिट एकदम एकदम जोरात जोरात रगडायचं नाही आहे, हलक्या हलक्या हाताने 1/2 मिनिट रगडायचा. आणि नंतर ना सगळं जे पीठ आहे ना खाली असं शेक करून काढून घ्यायचं. आणि हा जो पीस आहे ना तो आपल्याला आपण थंड पाणी जो घेतलेला आहे त्या थंड पाण्यामध्ये टाकायचा. थंड पाण्यामध्ये काही सेकंद ठेवून याला पुन्हा उचलायचा इथून आणि परत मैद्यामध्ये टाकायचा. मैद्यामध्ये टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला ती प्रोसेस करायची, म्हणजे थोडा वेळ ना त्याला रगडायचं आहे आणि रगडून त्याला शेक करायचं आहे. शेक केल्यानंतर तुम्ही ना इथे बघू शकता आपला जो KFC चिकन जसा असतो ना, म्हणजे त्याचे असे लेअर्स असतात आणि हे जे लेअर्स आहेत ना ते असे क्रिस्पी बनतात नंतर. आता हे ते सगळे माझे चिकन जे आहेत ना तसं करून रेडी झालेले आहेत. आता हा जो चिकन आहे ना आपल्याला फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनिटसाठी तरी ठेवून द्यायचा आहे.
आता चिकन आपला होई होई पर्यंत आपले बर्गर बन सुद्धा झालेले आहेत, तुम्ही बघू शकता काय कलर आलाय बर्गर्सना, एकदम डॉमिनोज केएफसी टाइप झालेले आहेत। तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, खरंच सांगते एकदम परफेक्ट बनतात, कारण मी नेहमी बनवते आणि माझे नेहमी असेच परफेक्ट बनतात। तर आता ही जी डिश आहे ना मी बाहेर काढते बर्गर्सची, आणि ह्याला थंड करायचं आहे आपल्याला। तर थंड करण्यासाठी मी काय करते, हे जे बर्गर बन्स आहेत ना एका जाळीमध्ये म्हणजे बाहेर काढते, ते डिशमध्येच नाही ठेवत कारण ती डिश गरम असते, नाहीतर ते कडक होऊ शकतात यासाठी। तर आता आपल्याला ह्याच्यावर अजून ना बटर टाकायचं आहे। बटर टाकल्यामुळे काय होईल माहिती आहे का, आपलं जे बन्स आहेत ना ते मस्त सॉफ्ट बनतील, कडक बनणार नाही। तुम्ही बघू शकता इथे आपले बन्स आहेत ना मस्त रेडी आहेत, दोन्ही साईडून कसे मस्त बेकरी टाईप बन म्हणजे बेक झालेले आहेत। आता आपल्याला जे चिकन आहे ते फ्राय करायचं आहे। आता लगेच ना आपण चिकनसुद्धा फ्राय करून घेऊया। आता चिकन फ्राय करताना एक दोन गोष्टी लक्षात ठेवल्या की चिकन मस्त फ्राय होतं। चिकन फ्राय करताना तेल जे आहे ते पूर्णपणे ना गरम करायचं आहे अगोदर, आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला हे फ्राय करायचं आहे। फ्राय केल्यानंतर लगेच आपल्याला त्याला हलवायचं नाही आहे, थोड्या वेळाने याला हलवायचं आहे, कारण लगेच हलवल्यानंतर काय होईल माहिती आहे का, ते जे आपण बारीक बारीक जे कण बाहेर दिसतात ना ते लगेच तेलामध्ये सुटू शकतात, म्हणून याला थोडा वेळ तेलामध्ये असंच ठेवून द्यायचं आहे। त्याच्यानंतर झाराच्या साह्याने याला पलटायचं आहे आणि फ्राय करायचं आहे। फ्राय करायसाठी आपल्याला 3 ते 4 मिनटं आरामात लागतात, कारण हे बोनलेस चिकन आहे त्यामुळे हे लवकर फ्राय होतं। आता आपल्याला याला ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे फ्राय सुद्धा झालेले आहेत। आता हे आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत। काय दिसते चिकन तुम्हीच बघा, म्हणजे तुम्ही हे चिकन जे आहे ना ते असंच सुद्धा केचप सोबत खाऊ शकता। चिकन पॉपकॉर्न वगैरे बनवतात ना ते हेच सेम रेसिपी आहे, हे तुम्ही असंच जर खाल्लं तर ते छोटे छोटे ह्याचे तुकडे केले तर तुम्ही चिकन पॉपकॉर्न म्हणून सुद्धा याला सर्व करू शकता। तर आता अशा प्रकारे मी सगळे जे चिकन आहेत ते फ्राय केलेले आहेत, आणि तुम्ही आवाज बघताय किती मस्त येते, म्हणजे आवाजावरून कळते की ते किती क्रिस्पी झालेलं आहे ते। आता आपल्याला याच्यावर हा पेरी पेरी जो मसाला आपण रेडी केलेला होता ना तो टाकायचा आहे। जसा तुम्हाला हवाय तसं टाकू शकता, मला जास्त एकदम आवडत नाही त्याच्यामुळे मी थोडासाच टाकते, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता। आता हे व्यवस्थित तो पेरी पेरी मसाला आहे ना मी याला चोळून घेणार आहे पूर्ण चिकनच्या पीसना, आणि आता आपण लगेच ना बर्गर बनवायला घेऊया। तर आता मी तो जो आपण बर्गर रेडी केलेला आहे बन तो कट करणार आहे, आणि तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते की आतून बर्गर बन कसा झालेला आहे तो। तुम्ही इथे बघू शकता आतून सुद्धा मस्त फ्लफी झालेला आहे बर्गर बन, एकदम सॉफ्ट। आता काय करायचं आहे, बर्गर बन भाजण्यासाठी ना नेहमी बटरच यूज करायचं आहे। आता माझं बटर थोडंसं संपलं होतं, म्हणजे उरले सुरलेलं बटर होतं ना ते मी याच्यामध्ये टाकलं, आणि माझे बर्गर बन टोस्ट करून घेतलेले आहेत। तर इथे माझे बर्गर बन टोस्ट करून झालेले आहेत। आता आपण लगेच ना सॉस बनवून घेऊया, जो बर्गरमध्ये असतो तो खूप मेन आहे। इथे मी मेयोनीज घेतलेला आहे 2 चमचा, 1 चमचा केचप घेतलेला आहे, आणि थोडासा ऑरिगेनो टाकलेला आहे, आणि याला आहे ना व्यवस्थित ना मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता आपला ना बोलता बोलता इथे सॉससुद्धा रेडी झालेला आहे। आता आपण लगेच ना बर्गर असेंबल करून घेऊया। तर इथे बनचा एकदम खालचा जो भाग असतो ना तो 2 मी अगोदर घेतलेला आहे, आणि त्याच्यावर ना जो आपण सॉस रेडी केला होता तो टाकलेला आहे। दोन्ही बर्गरच्या म्हणजे दोन्ही ह्याच्यावर मी तो सॉस टाकलेला आहे, आणि थोडीशी जी सॉस आहे ना त्याच्यामध्ये मी कोबी टाकलेली आहे। कोबी अशी बारीक चिरून घेतली होती मी, आणि ती चिरलेली जी सॉसमध्ये डीप केलेली जी कोबी आहे ना ती पण ह्याच्यावरती आपण ठेवून देऊया, कारण मी नेहमी बघते ना कधी बाहेर बर्गर खाते तेव्हाही असंच केलेला असतो, कोबी एकदम क्रीमी कोबी असते। ह्याच्यावरती आपल्याला टोमॅटो आणि कांदा टाकायचा आहे, हो ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, नाही टाकलं तरी सुद्धा चालेल। आणि आता आपलं हे जे चिकन आपण रेडी केलेलं होतं ते टाकूया दोन्ही साईडला दोन्ही बर्गरमध्ये। वरून मस्तपैकी स्लाइस टाकलेत चीजचे, वरून थोडीशी अजून कोबी टाकली, आणि वरून वरती जो आपला टॉपचा एकदम बर्गर असतो वरचा तो टाकलेला आहे, आणि इथे आपला बर्गर खाण्यासाठी रेडी आहे। मित्रांनो बघताय काय, तुम्हीसुद्धा बनवा, कारण एक नंबर होतो, दिसतोय बघा कसा एकदम भारी, एकदम आपण जसा बाहेर खातो तसा दिसतोय सेम। तर माझे जे 2 बर्गर आहेत ना ते रेडी आहेत बघा, या क्वांटिटी मध्ये केलं ना जसं मी तुम्हाला सांगितलंय तसं, तर 2 बर्गर आरामात बनतायत जशी आपल्याला साईज पाहिजे तशी। मग आता जे मी तुम्हाला म्हणजे मेजरमेंट सांगितलेलं आहे ना, जसं तुम्हाला 2-4 बर्गर बनवायचे तर तुम्ही डबल मेजरमेंट घ्या, म्हणजे तुमचे बरोबर परफेक्ट बर्गर्स बनतील। तर इथे माझे 2 बर्गर्स रेडी झालेले आहेत, आणि त्यासोबत मी असे 2 पीस सुद्धा घेतलेले आहेत खायला।
तर बबडूनी माझा पचका केलेला आहे, विकीला सगळं सांगितलं जाऊन, मम्मी बर्गर बनवते बर्गर बनवते, तर ते आता सरप्राईज सरप्राईज झालेलं नाहीये, तर आपण विकीला विचारूया आता कसं झाले, त्यांना खायला देते, त्याने विचारते की बर्गर कसे झालेले आहेत। बर्गर बारीस ग, कशाला कोटी कोटी, बबडून सांगितलंय ना मगाशी, सांगितलं ना तुम्हाला बर्गर केलं नाही बोलला बबडी, मगाशी तर नाचत होता बर्गर बर्गर बर्गर, मला वाटलं तो विकत आणायला सांगतोय, तू तर घरीच बनवला, बघा ना खाऊन कसं झालंय, म्हणजे सरप्राईजच भेटलं तुम्हाला। थँक्यू तो सांगतोय, थँक्यू बोला का मम्मी पापा, त्याला दे चिकन, दे ना त्याचा तो चिकन, त्याला दिलं तर ते बर्गर ना खात, कसं झालं होममेड बर्गर मस्त, खरंच चांगलं झालं। तर बर्गर खाऊन झालेला आहे आणि एक नंबर झाला होता, आता बर्गर एक खाल्लं तर माझं पोट भरलेलं, आता जेवण असं वाटत नाही जास्त असो। तर असा होता आजचा व्हिडिओ, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की बर्गर बनवून बघा, नक्की आवडेल तुम्हाला मला माहिती आहे। तर आवडला असेल ना व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब सुद्धा करा, अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। तर पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या, बाय बाय।